तर 31 डिसेंबर यंदा घरातच साजरा करा अशी सूचना राज्याच्या गृह विभागाने दिली. गृह विभागाने सोमवारी या संदर्भात मार्गदर्शक सूचना संबंधित यंत्रणांना पाठवल्यात. नव्या वर्षाचं स्वागत नागरिकांनी घरी थांबूनच अत्यंत साधेपणानं करावं असं आवाहन गृह विभागानं केलंय. राज्यात 5 जानेवारीपर्यंत रात्री संचारबंदी लागू केली आहे, त्यामुळे गेटवे, मरीन ड्राईव्ह या सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये अशी सूचनाही केली आहे. कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक मिरवणुका 31 डिसेंबरला काढता येणार नाहीत. काय आहेत गृह विभागाच्या या मार्गदर्शक सूचना आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. समुद्र किनारे, बाग, रस्ते, सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेशन करण्याला बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी घरातच नववर्षाचं स्वागत करावं, गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य केलाय. मुंबईत गेटवे, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीवर गस्त घातली जाणार आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला गर्दी करता येणार नाही. मंदिरं, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, 10 वर्षाखालील मुलांनी सुद्धा घरीच राहावं असं या नियमावलीत जाहीर करण्यात आलंय. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करू नका असंही सांगितलंय. नववर्ष मिरवणुका काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यंदाचा 31 डिसेंबर घरातच साजरा करण्यासाठी राज्य सरकारकडून, गृह विभागाकडून आवाहन करण्यात आलंय.